समप्रमाण शिकलो आता आज आपण व्यस्त प्रमाण शिकलो. व्यस्त प्रमाण म्हणजे काय? व्यस्त उलट. लक्षात घ्या, आपण जर एखादं काम करायचं म्हटलं, जर दोनच व्यक्ती असतील तर ते काम करायला 5 दिवस किंवा 6 दिवस लागतील. आणि एखादी काम तेच काम जर आपण आणखी व्यक्ती वाढवली किंवा माणसं वाढवली कामात तर ते काम लवकर होईल. म्हणजेच काय, जसं संख्या वाढणार तसं ते कामाचं जे वेळ आहे तो कमी होणार आहे, म्हणजे उलट होणार आहे. संप्रमाण काय म्हणलं, आपण जशी ती किंमत वाढणार तशी पुढची किंमत वाढवली. तर आता व्यस्त प्रमाण उलट असतं, जर पुढची किंमत वाढली तर एक किंमत कमी होते किंवा ही कमी किंमत वाढली तर दुसरी किंमत कमी होते. याच्यात बघा, आता आपण कसं त्या प्रकारचं प्रत्यक्ष उदाहरण करूया. मी उदाहरण वाचतोय, मोहन रावण रोज 40 पानी याप्रमाणे एक पुस्तक वाचतो तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. हे पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाणी वाचत, म्हणजे पाहिजे या ठिकाणी मोहन रावण काय केलं, दररोज 40 पानं वाचतो. आणि हे पुस्तक वाचायला त्यांना 10 दिवस लागले, पण ते पुस्तक त्यांना 8 दिवसात पूर्ण करायचे. म्हणजे काय, 8 दिवसात दिवस कमी झाले, म्हणजे याचा अर्थ पानांची संख्या वाढला, म्हणजे हे व्यस्त प्रमाणात होत आहे. मग आता आपण उत्तर करून उदाहरणाचे उत्तर उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. आता या ठिकाणी मोहन रावांनी किती पानं वाचत, दररोज 40 पानं. किती दिवस लागले, दिवस लागले 10, बरोबर. नंतर आता ते मोहन रावांना परत पुस्तक वाचायचे, हे पुस्तक येते आणि दिवस दिले त्यांनी आपल्याला 8, दिवस दिले 8, परंतु पाणी आपण एस म्हणून किंवा वाय म्हणून आपण काय करून समजूया, एस किंवा वाय म्हणून. मग आता आपण त्याचं जे व्यस्त प्रमाण आहे ते मांडूया. बघा कसं मांडतात, तर मोहन रावचं उदाहरण सुरू, आपण 40 गुणिले 10 आणि एक्स गुणिले 8 जर आपण यांचा गुणाकार केला तर 40 गुणिले 10 बरोबर 400 आणि 8x. आता आपल्याला याची किंमत मिळणार आहे, म्हणजेच दोन्ही बाजूला जर आपण 8 भागितलं, बघा 8 भागू आपण दोन्ही बाजूला, या उजव्या बाजूला 10 वाजला, 8 जर आपण भागाकार केला तर 8 8 कॅन्सल होईल आणि इकडे 8 भागला तर आपल्याला मला यांनी 8 म्हटलं 8 40 हे 50 उत्तर आलं आणि एक्स बरोबर उत्तर आलं 50. म्हणजे आपल्याला असं दिसेल, मग या उदाहरणात काय दिसेल, म्हणून या उदाहरणात काय असं दिसेल की मोहन रावांनी जर दररोज किती पानं वाचले वाचवाय आता 50, जर मोहन रावांनी जर दररोज 50 पाने वाचली तर त्यांना किती दिवस लागणार आहे, 8 दिवस लागणार आहे, म्हणजे आता 8 दिवस लागणार, बरोबर. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 50. अशा प्रकारे आपलं पाठ्यपुस्तकातील सराव संच क्रमांक तुमच्या पुस्तकात दिलेला आहे, सराव संच क्रमांक 38 याच्यामध्ये मी एक उदाहरण शोधून दाखवलं. तुम्ही 38 या सराव संचामध्ये सराव संच 38 मधील उदाहरण आपल्या ओळीवर सोडवायचे आहे. आपण पुढच्या घटकात आणखी याच्यातला जो भाग आहे तो शिकणार आहोत.